नमस्कार, मी सुप्रिया। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेकरीसारखा मूळ लुसलुशीत पाईनॅपल केक। या केकसाठी लागणारं साहित्य मी ह्या व्हिडिओमध्ये दिलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यानंतर हा केक तुम्ही सहज बनवू शकता। बेकिंगसाठी लागणारं भांडं आपण तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया। आता आपण भांड्याला व्यवस्थित मैदा लावून घेऊ। तुम्ही पाहिजे तर बटर पेपरही वापरू शकता। बेकिंगसाठी मोठी कढई घेऊया। तुम्ही एखादी प्लेट किंवा रिंग ठेवू शकता। झाकण ठेवून त्याला 10 ते 12 मिनटं चांगलं फ्रीट होऊन देऊया। एका बाउलमध्ये 1/2 कप पिठी साखर घेऊया। त्याच कपने मेजर करून 1/2 कप दही घेऊया। ¼ कप तेल टाकूया। तुम्ही त्याऐवजी तूप किंवा बटर वापरू शकता। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स केल्यावर चाळणीत 1 कप मैदा, 3/4 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून सोडा, हे सगळं आपण चाळणीत चाळून घेऊ। त्याने बॅटर हलका होतो आणि केक स्पंजी होतो। कधी कधी दही घट्ट किंवा पातळ असतं, त्याच्या अकॉर्डिंग तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी पण चेंज होते। त्यानुसार तुम्ही त्यात पाणी घालू शकता। फ्लेवरसाठी आपण फ्रूट इसेन्स टाकूया। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। आता हे बॅटर आपण ग्रीस केलेल्या टीनमध्ये ओतून घेऊया। पूर्ण मिश्रण टाकल्यावर याला असं टॅप करा। इथे आपली कढई चांगली प्रीहीट झाली आहे। आता केक टीनला याच्या मधोमध ठेवूया। आता त्यावर झाकण ठेवून 30 ते 35 मिनटं बेक होऊन देऊ। एका भांड्यात 1/2 कप साखर, त्याच्या तिप्पट पाणी, अननसाचे काप टाकून 5 मिनटं उकळवून घेऊ। आता हे उकळलेलं आहे, आपण याला गाळून घेऊ। हे आपल्याला नंतर केक सजवताना वापरायचं आहे। एका भांड्यात थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे टाकू। क्रीम फेटण्यासाठी लागणारं भांडं
4 तास फ्रीजरमध्ये थंड करून घेऊ। इथे मी ट्रोपोलाइटची व्हिपिंग क्रीम घेतली आहे। 1 कप व्हिपिंग क्रीम घेऊया। सुरुवातीला आपण लो मीडियम स्पीडवर क्रीम फेटूया। जसं जसं क्रीम घट्ट होईल तसं आपण स्पीड वाढवूया। आता आपली क्रीम फेटून झालेली आहे। केकचे मधोमध 2 भाग करून घेऊ, तुम्ही 3ही करू शकता। केकच्या बेसला थोडी क्रीम लावून घेऊ, त्याच्यावर आपला केकचा खालचा बेस ठेवू। बेसवर आपण बनवलेलं पाइनॲपल सिरप लावून घेऊ। आता आपण पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली आहे, ती केकच्या बेसला लावून घेऊ। क्रीम लावून झाल्यावर पाइनॲपल क्रश लावून घेऊ आणि त्यावर पाइनॲपलचे काप ठेवू। आता आपण केकचा वरचा भाग ठेवून घेऊ, त्याला पाइनॅपल सिरप लावून घेऊ। आता आपण पूर्ण केकला व्यवस्थित क्रीम लावून घेऊया। आता आपला केक तयार आहे। तुम्हाला आवडला असेल तर घरी नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।